विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या ठिकाणी संख्या हा घटक अभ्यासलेला होता, ओके ने संख्या, त्यामुळे भाषा अभ्यास सुद्धा मी सोडून सांगितलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. वेगवेगळ्या चर्चा झालेली आहे. संख्या तुम्हाला 1 ते 50 पर्यंत, 1 ते 85 पर्यंत ह्या तुम्हाला काय करायला सांगितलं तर लिहायला सांगितलं, सगळ्यांनी मला वाटतं लिहून आणलेलं आहे. आता संख्याच्या पुढचा जो घटक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जसं घड्याळ, बऱ्याच जणांना घड्याळ येतं, ओके नाही, घड्याळ समजतो तुम्हाला, मराठीतून घड्याळ येतं, इंग्लिशमधून तुम्ही सांगता, ओके नाही, मग तसंच आपल्याला संस्कृतमध्ये सुद्धा घड्याळ आलं पाहिजे, वेळ सांगता आली पाहिजे. म्हणून तुम्हाला समय, सहज समय. आता या ठिकाणी पान नंबर 1 जो आहे, 1 शेजारचं पेज बघा, म्हणजे सुटलं मी दाखवतेय तुम्हाला, बघा हे पेज, ते पेज काढायचं सगळ्यांनी, बघा 1 शेजारील पेज, पान नंबर 1 आहे की नाही त्याच्या शेजारील पेज, हा तुम्हाला समय हा महत्त्वाचा घटक आहे. सह समय किती वाजले ते तुम्हाला घड्याळामध्ये सांगितलेलं आहे, थोडं समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला काही लिहायला सांगणार नाही, ज्या वेळेला येतं त्यावेळेला सांगते. काढलीत का बघा, येतात ही पुस्तकं समोर असली पाहिजेत आपल्या, बघा पटत बोलत वाचा आणि बोलत म्हणजे काय समजून घ्या. पहिल्यांदा आपण एक एक घड्या बघूया. कह समय म्हणजे या ठिकाणी काय वेळ झाली आहे, किती वाजत, आपण म्हणतो की नाही आपली गडबड असेल तर एखाद्या व्यक्तीला विचारतो पण किती वाजले, म्हणजे इथं संस्कृतमध्ये कह समय काय वेळ झाली किंवा किती वाजले असं आपण बोलू शकतो. मग आता बघा कह समय, पहिलं जे घड्याळ आहे ते बघा, एक वादन, घड्याळ किती वाजले, एक वादन, एक वादन, एक वाजले. दुसऱ्याचे दुसऱ्या घड्याळामध्ये आहे द्विवादन, 2 वाजले, त्रिवादन, 3 वाजले, चतुर्वादन, 4 वाजले, पंचवादन, 5 वाजले. तुम्हाला घड्याळाचे चित्र दाखवून त्यामध्ये वेळा दाखवलेला आहे, त्यानुसार वेळ सांगायची आपल्याला. पान घड्याळ कळली आहेत का बघा, 1 वादन, 2 वादन, 3 वादन, 4 वादन, 5 वादन. बालक कदा किं करोती, मुलगा कधी काय करतो, त्याचं उठल्यापासून ते या ठिकाणी शाळेतून घरी येईपर्यंत काय दिले, या ठिकाणी खाली वेळापत्र दिलेला, तो मुलगा सकाळपासून ते शाळेतून घरी येईपर्यंत, म्हणजे या ठिकाणी तो किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, किती वाजता नाश्ता करतो, किती वाजता शाळेत जातो, हे सगळं तुम्हाला संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. बघायचं लक्ष देऊन ऐका, बालक कदा किं करोती, बालक कदा किं करोती. पहिल्या घड्यात बघा, षड वादने उत्तिष्ठती, षड 6 वाजता उठतो, उत्तिष्ठती उठतो. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, घड्याळ चित्र आहे, सपाद षडवादने दंत धावणं करोती, सपाद षडवादने, सपाद म्हणजे 6 वाजता दंत धावण, दात घासतो, सपाद षडवादने दंत धावणं करोती, 6:30 वाजता दात घासतो म्हणजे ब्रश करतो. तिसऱ्या घरात बघा, सार्ध षडवादने स्नानं करोती, सार्ध षडवादने 6:30 वाजता आंघोळ करतो. बघा पहिलं घड्याळ षडवादने उत्तिष्ठती, 6 वाजता उठतो, सपाद षडवादने दंत धावणं करोती, 6:15 वाजता दात घासतो, सार्ध षडवादने स्नानं करोती, सार्ध म्हणजे 5:30, 4:30, साडे म्हणतो आपण त्याला, सार्ध म्हणजे अर्धा, अर्धा किंवा साडे या अर्थाने, सार्ध षडवादने स्नानं करोती, 6:30 वाजता, सार्ध म्हणजे 6:30, सपाद म्हणजे 6:15, आणि पादोन म्हणजे पाऊण, पावणे म्हणतो की नाही, 1:45, 2:45, 3:45 असं. सार्ध षडवादने स्नानं करोती, 6:30 वाजता आंघोळ करतो, पादोन सप्तवादने दुग्धं पिबती, 7:15 वाजता दूध पितो, 7:15 वाजता दूध पितो, सप्तवादने अध्ययनं करोती, 7 वाजता अभ्यास करतो, 7 वाजता अभ्यास करतो, सार्ध सप्तवादने गृहकार्यं करोती, 7:30 वाजता 7:30 वाजता गृहकार्यं करोती, घरातील कामे करतो.
अष्टवादने प्रातराशं करोति। अष्टवादने आठ वाजता प्रातराश म्हणजे नाश्ता करतो। अष्टवादने प्रातराशं करोति, आठ वाजता नाश्ता करतो। सार्ध अष्टवादने गणवेशं धारयति, साढ़े आठ वाजता गणवेश घालतो, परिधान करतो। नववादने द्विचक्रिकया शाळां गच्छति, नऊ वाजता सायकल घेऊन शाळेला जातो। द्विचक्रिकया म्हणजे काय? सायकल। दशवादने विद्यालय प्रारंभम भवति, दहा वाजता शाळा सुरू होते। सार्धपंचवादनपर्यंतम शालातः गृहम आगच्छति, साडेपाच वाजेपर्यंत शाळेतून घरी येतो। या पद्धतीने इथं तुम्हाला त्या मुलाचा इथं बालक कदाकिन करोति, मुलगा किंवा मुलगी, बालिका। आता मुलाचं घेतलंय मी बालक, आता बालिका बघा, याच क्रमाने जायचं आहे। फक्त तिथं काय येणार? बालिका कदा किम करोति, याच पद्धतीने घ्यायचंय बघा। बालिका, बालिका षडवादने उत्तिष्ठति, सहा वाजता उठते। सपाद षडवादने दंत धावनम करोति, सव्वा सहा वाजता दात घासते। सार्ध षडवादने स्नानम करोति, साढ़े सहा वाजता आंघोळ करते। पादोन सप्तवादने दुग्धम पिबति, पावणे सात वाजता दूध पिते। सप्तवादने अध्ययनम करोति, सात वाजता अभ्यास करते। सार्ध सप्तवादने गृहकार्यम करोति, साढ़े सात वाजता घरातील कामे करते। अष्टवादने प्रातराशं करोति, आठ वाजता नाश्ता करते। सार्ध अष्टवादने गणवेशं धारयति, साढ़े आठ वाजता गणवेश परिधान करते। नववादने द्विचक्रिकया शालां गच्छति, नव वाजता सायकल घेऊन शाळेला जाते। दशवादने विद्यालय प्रारंभं भवति, दहा वाजता शाळेला सुरुवात होते। सार्ध पंचवादनं पर्यंतं शालातः गृहम आगच्छति, साडेपाच वाजेपर्यंत शाळेतून घरी येते। या पद्धतीने बालकः कदा किं करोति, बालिका कदा किं करोति, या पद्धतीने इथं तुम्हाला काय केलेले त्या त्या कृती सकाळी उठल्यापासून ते शाळेतून घरी येईपर्यंत सगळ्या कृती संस्कृतमधून किती वाजता काय करते, बालक आणि बालिका यांचं सगळ्यांचं इथं दिलेलं आहे। कळलंय का व्यवस्थित? थोडंसं आता या ठिकाणी मी तुम्हाला बरोबर लिहून देते, त्या पद्धतीनं थोडं या ठिकाणी काय करायचंय लिहून घ्यायचंय बघा।
चढ़वादने सांवल चतवा चतव यानी घटवादने सपादत्रीवादने म्हणजे या पद्धतीने गेला तर तुम्ही काय होणार आहे सार्ध आणि सपाद सार्ध म्हणजे साडे आणि सपाद म्हणजे सव्वा पादोन पावणे पादोन सप्तवादनम पादोन अष्टवादनम पादोन नववादनम म्हणजे काय पावणे सात पावणे आठ पावणे सार्ध साडे म्हणजे काय साडेपाच वाजले साडेसहा वाजले साडेचार वाजले अडीच वाजले दीड वाजला या पद्धतीने आणि सपाद सव्वा सहा सव्वा चार सव्वा तीन सव्वा दोन सव्वा सव्वा बारा सव्वा अकरा या पद्धतीने कळते या गोष्टी लक्षात ठेवा सपाद सपाद चढवादने सार्ध पंचवादने सार्ध काय पंचवादने बघा किती वाजले ते सार्ध पंचवादने सार्ध पंचवादने म्हणजे काय आवड काहीच नाहीये हे तीन घटक लक्षात ठेवा हे आपलं मूळ आहे आता तुम्हाला वरती करायची आहे एक वादन ते काय आवड नाहीये बारा वाजले अकरा वाजले तुम्हाला कळतं कारण मोठा गाणा कुठं असतो बारा वर असतो आणि छोटा गाणा एक वाजत एक वर असतो दोन वाजले दोन वर असतो पण मोठा काटा काय कुठं असतो बारा वर असतो चार वाजले तीन वाजले हे तुम्हाला कळतं पण तुमचा प्रश्न कुठे येतो संस्कृत मध्ये की आपल्याला या ठिकाणी साडेपाच वाजले असताना काय लिहायचं साडेपाच म्हटलं की सार्ध पंचवादन बरोबर नंतर या ठिकाणी पावणे सात वाजू द्या पावणे सहा वाजू द्या मग संस्कृत मध्ये काय म्हणायचं तर पादोन बरोबर पादोन सप्तवादन पावणे सात वाजले आणि सव्वा सहा सव्वा पाच सव्वा चार वाजले हे मराठीत कळतं मग संस्कृत मध्ये कसं म्हणणार सपाद षडवादन आता इथं काय येणार आहे सपाद षडवादन सव्वा सहा वाजले कळतंय का या पद्धतीने तुम्हाला इथं सपाद षडवादन
या गोष्टी सगळ्या तुम्ही काय करायच्या आहेत बघायच्या आहेत बारकाईने. या तीन गोष्टी समजल्या सगळ्या तुम्हाला कळायला काहीच अवघड नाही. आले लक्षात कळवा तुम्हाला विचारलं जातं कह समय तुम्हाला सांगता आलं पाहिजे पादोन सप्तवादन नंतर सार्ध षडवादन सार्ध चतुर्वादन सार्ध त्रिवादन या पद्धतीनं तुम्हाला इथं वेळ सांगता आली पाहिजे. त्याच पद्धतीने इथं तुम्हाला बालक कदा किं करोती आणि बालिका कदा किं करोती मुलगा काय करतो केव्हा कधी केव्हा काय करतो मग कधी काय करतो कुठल्या वेळेला जेवतो कुठल्या वेळेला झोपतो जरी स्वतःची तुम्ही दिनचर्या जरी लिहिली याच्याद्वारे तरी सांगू शकते बरोबर की नाही. मग या ठिकाणी इथं तुम्हाला स्वतःच सुद्धा तुम्ही इथं या कराया मार्फतच लिहू शकता. तसं या मुलांनी इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे बालक आणि बालिका हो की नाही कधी काय काय करतात याचं दिलेलं आहे. तसंच तुम्ही काय करायचं स्वतःच लिहायचंय जास्त काय लिहायचं नाहीये सकाळपासून ते शाळेतून घरी येईपर्यंत संस्कृतमध्ये लिहायचंय. आता इथं बघा पहिल्यांदा काय बालक व बालिका पहिल्यांदा काय षडवादने उत्तिष्ठती बरोबर की नाही. इथं दाखवलंय षडवादने सहा वाजता उठते किंवा उठतो तर तुम्ही सात वाजता उठत असाल तर तुम्ही लिहा सप्तवादने उत्तिष्ठती सप्तवादने उत्तिष्ठती सप्त या ठिकाणी काय येणार आहे सप्तवादने उत्तिष्ठती नंतर काय येणार सार्ध सप्तवादने दंत धावणं करवती सार्ध सप्तवादने म्हणजेच काय साडेसात वाजता दातर हसते नंतर अष्टवादने स्नानं करवती अष्टवादने स्नानं करवती आठ वाजता काय करते आंघोळ करते नंतर सार्ध अष्टवादने दुग्धं पिबती नववादने अध्ययनं करोती सार्ध नववादने प्रातराशं करोती नंतर दशवादने गणविषयं धारयती सार्ध दशवादने विद्यालयं गच्छती बरोबर की नाही. सार्ध पंचवादनं पर्यंतं शालात गृहं आगच्छती म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे काय करायचं या ठिकाणी तुमचा दिनचर्येचा क्रम म्हणजे दिवसभरात तुम्ही उठल्यापासून ते शाळेतून घरी येईपर्यंत काय करता याचं या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे लिहून आणायचं आहे. कळतंय का बघा कळलं असेल तर ठीक आहे. आता तुम्हाला खाली काय दिले बघा ह्य अद्य ह्य श्व अद्य आता इथं तुम्हाला वासर शिकायला आहेत. वासर म्हणजे काय बघा वासर म्हणजे वार सप्त दिनस्य वासर सात दिवसांचे वार वासर म्हणजे वार सोमवासर मंगलवासर बुधवासर गुरुवासर शुक्रवासर शनिवासर रविवासर हे वासर तुम्हाला इथे शिकायला दिलेले आहे. त्यावरून तुम्हाला अद्य श्व परश्व प्रपरश्व नंतर ह्य परह्य प्रपरह्य या पद्धतीनं उद्या कुठले कुठले वार आहेत काल कुठले कुठले वार होते या पद्धतीचं तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ही आपण काय करूया वासर हा घटक जो आहे तो आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. समय हा घटक समजलेला आहे का बघा सगळ्यांना हे मेन घटक आहे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हे जर कळलं तर तुम्हाला घड्याळ